हाय, आज आपण रश्मिका मंडाना इन्स्पायर्ड कोडगू किंवा कुरगू साडी ट्रेप पाहणार आहोत, कुर्गी साडी ट्रेप पाहणार आहोत. तर मीही तो स्टाईल केला आहे आणि छान दिसतोय, मला आवडला. आणि सोप्या पद्धतीने तो कसा नेसता येईल हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मैत्रिणी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. ह्या साडी ट्रेप जनरली मागून सुरू होतो. रेग्युलरपेक्षा हा वेगळा साडी ट्रेप आहे, टोटली वेगळा म्हणलं तरी चालेल, कारण हा साडी ट्रेपच मागून सुरुवात होते याची. आणि साडी अशी निवडा ज्याचा साडीचा कलर आणि काठाचा कलर वेगवेगळा आहे, अशा टाईपची तुम्ही साडी चूज करा. आता मी पुढंपर्यंत साडी टक करत आलेली आहे, त्याच्यानंतर आपण मागचं मेजरमेंट घेऊयात, कारण आपल्याला प्लीट्स या सगळ्या मागे टक करायच्या आहेत आणि आपण प्लीट्स करायला सुरुवात करूया. तर साडीचा कलर असा ठसठशीत घ्या आणि काठही सुंदर असलेली साडी घ्या, जसं की कांजीवरम किंवा साऊथ स्टाईलच्या, साऊथ इंडियन जशा साड्यांच्या स्टाईल असतात तशा टाईपच्या साड्या तुम्ही ते चूज करा या ट्रिपसाठी. या ट्रिपच्या प्लीट्स सगळ्या मागे असतात, त्याच्यामुळं तुम्ही एकदा घरी ट्रायल करा या साडीची, थोडंसं त्याच्यामध्ये कम्फर्टेबल व्हा, त्याच्यानंतर तुम्हाला जिथे साडी नेसायची तिथे साडी तुम्ही नेसू शकता. सिम्पल आहे या साडी ट्रेप, पण वेगळा आहे, युनिक आहे आणि दिसायला तो आकर्षक दिसतो. तर सगळ्या अशा प्लीट्स आपल्या करून झालेल्या आहेत. पदराचं फॅब्रिक थोडंसंच राहतं, जनरली रेग्युलर साडीमध्ये आपण पदरासाठी फॅब्रिक फार सोडतो, तर ह्या साडी ट्रेपमध्ये तुम्हाला थोडं सोडायचं आहे. आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एखाद्याची मदतही घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही ते मागे टक करू शकता व्यवस्थित. त्याच्यानंतर जे आपल्याला पदर आहे तो आपल्याला मागून पुढे घ्यायचा आहे. पदर आपल्याला अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने तुम्ही सेफ्टी पिनही लावू शकता पुढे, किंवा सेफ्टी पिन न लावताही तो पदर राहतो, कारण मी ट्राय केलं आहे त्याच्यामुळे सांगते. आपल्याला पुढून मागे आणि परत मागून पुढे असं घ्यायचं आहे. पदर हा राईट शोल्डरवरून मागून पुढे असा येतो, कारण जनरली आपला पदर हा डाव्या खांद्यावर असतो. आता आपल्याला उजव्या खांद्यावर हा पदर घ्यायचा आहे मागून पुढे. आणि पदराची सगळी डिझाईन दिसते मागून पुढून, त्यामुळे छान असा पदर असलेली साडी तुम्ही ते चूज करा. आणि छान अशी डेकोरेटिव्ह पिन मी इथे लावलेली आहे. आणि हा कोडगू स्टाईल कुर्गी स्टाईल साडी इथे झालेली आहे, खूप छान दिसतंय, छान लुक येतो या साडीचा. आता या साडीला मॅच मी केलेला आहे महाराष्ट्रीयन मंगळसूत्र, त्यामुळे महाराष्ट्रीयन आणि कर्नाटक असा दोन्ही मिक्सचर कल्चरचा हा साडी ट्रेप झालेला आहे. छान दिसतो, कॅरी करायलाही सोप्पा असा कोडगू स्टाईल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो आहे का मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.